नमः शिवाय। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा महिना, भोलेनाथांना अतिशय प्रिय असणारा हा महिना आहे। आणि आपण पाहिलेच असेल की या महिन्यामध्ये शिव मंदिरात नंदीदेवांच्या कानामध्ये बरेच जण काहीतरी सांगत असतात, त्यांच्या मनातील इच्छा सांगत असतात, त्यांच्या जीवनातील प्रॉब्लेम्स सांगत असतात आणि नंदीदेव या समस्या भगवान शंकरांकडे नक्कीच पोहोचवतात। श्रोतेहो, अति प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्राचीन मंदिरात जा, तुम्हाला नंदीदेव दिसणारच। भगवान नंदी हे शिव शंकरांचे गण आहेत। आपल्याला माहीत असेल की भगवान शिवशंकर हे नेहमी तपश्चर्या करत असतात, समाधीमध्ये लीन असतात आणि म्हणून आपले जे काही मागणे आहे ते जर आपल्याला भगवान शंकरांपुढे मांडायचे असेल तर त्यासाठी नंदी आपल्याला मदत करतात। आपली मनोकामना, आपली इच्छा भगवान शंकरांकडे नक्कीच पोहोचवतात। मी तुम्हाला सांगणार आहे की असे दोन शब्द जे आपल्याला नंदीदेवांच्या कानात सांगायचे आहेत, हे दोन शब्द सांगितल्यानंतर आपली इच्छा त्यांना बोलून दाखवा आणि हे सर्व आपण नंदीदेवांच्या उजव्या कानात सांगायचे आहे, हे सर्व आपण नंदीदेवाच्या उजव्या कानात बोलायचे आहे। श्रोते हो, भगवान नंदी हे खरे तर शिवजींचेच अवतार आहेत, भोलेनाथांचेच अवतार आहेत। त्याविषयीची कथासुद्धा अतिशय रंजक आहे। एकदा शिला नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांना कोणतेही अपत्य होत नव्हते, म्हणून त्यांचा वंश नष्ट होण्याची वेळ आली। त्यावेळी पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि सांगितले की तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करा। त्याप्रमाणे शिला ऋषींनी तपश्चर्या करून भगवान शंकरांकडे असे मागणे मागितले की त्यांना एक मृत्यूहीन अशा प्रकारचे बालक व्हावे। त्याप्रमाणे एकदा शिलादृशी शेतात काम करत असताना तेव्हा त्यांना एक बालक त्या ठिकाणी आढळला। तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्या बालकाचा स्वीकार केला आणि त्याचे नाव नंदी ठेवले। काही दिवसानंतर तिथे मित्रा व वरुण नावाचे ऋषी आले व त्यांनी शिलादृशींना सांगितले की हे बालक अल्पायू असणार आहे, जास्त काळ जगणार नाही। त्यावेळेस ऋषी अत्यंत दुःखी झाले। वडिलांना दुःखी झालेले पाहून नंदीदेवांनी भगवान शिवशंकरांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली, तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। त्यावेळी महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला विचारले की तू तर माझाच अंश आहेस, तुला मृत्यूचे भय कसले, तुला मृत्यूचे भय बाळगण्याचे काहीच कारण नाही। त्यावेळी भगवान शिवशंकरांनी नंदीदेवांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की आजपासून तू माझा प्रमुख गण असशील आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे। आणि श्रोते हो, आजही भगवान शिवशंकर नंदीदेवांवरती स्वार होऊनच विविध ठिकाणी जात असतात, जगाचे कल्याण करत असतात। असे हे भगवान नंदीदेव प्रत्यक्ष शिवशंकरांचे अवतार आहेत, त्यांचेच अंश आहेत। तर या नंदीदेव यांच्या कानात आपण जे काही बोलू त्या सर्व इच्छा ते भगवान शंकरांपर्यंत नक्कीच पोहोचवतात। श्रोते हो, ज्यावेळी तुम्ही मंदिरात जाल, शिवमंदिरात जाल, त्यावेळी नंदींचे दर्शन अवश्य घ्या। त्यांचे जे चरण आहेत त्यांच्या चरणांपुढे अवश्य हात जोडा, त्यांचे दर्शन घ्या एक आणि त्यांच्या उजव्या कानात हे दोन शब्द नक्की बोला। हे दोन शब्द आहेत हरि ओम, लक्षात घ्या हरि ओम। हे दोन शब्द बोलल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल, समस्या असेल, मागणं असेल ते आपण त्यांना नक्की सांगा। भगवान नंदीदेव तुमचं म्हणणं भगवान शंकरांपर्यंत नक्कीच पोहोचवतात। श्रोते हो, श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे, भगवान शंकरांचा प्रिय महिना आहे। या अशा श्रावण महिन्यात आपण कोणत्याही दिवशी उपाय करू शकता। श्रावण महिन्यात शिवमंदिरात केलेली पूजा नक्की फलदायी होते, त्यामध्ये कुठलीही शंका घेण्याचे काही कारण नाही। आणि भगवान नंदीदेव ज्यावेळेस आपण त्यांची पूजा करत आहोत आणि त्यांच्याकडे मागणे मागत आहोत, त्यांना हे मागणं पोहोचावं नंदीदेवांनी, त्यामुळे आपले भगवान शंकर प्रसन्न होऊन नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल, यामध्ये काही शंका नाही। तर श्रोते हो, भगवान भोलेनाथांची कृपा या श्रावण महिन्यामध्ये आपल्यावरही हो, तसेच आपल्या कुटुंबावरही हो, हीच मी शिवचरणी प्रार्थना करतो। आणि व्हिडिओला थांबवत आहे। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय।